नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। मित्रांनो, आजचा विषय खरंच काही तुम्ही शिकण्यासारखा असं मला वाटतं। आजचा टॉपिक असा आहे मित्रांनो की लव्ह मॅरेज सक्सेसफुल होण्याचं न होण्यापाठीमागची कारणं काय। सक्सेसफुल होतं त्याची कारणं वेगळी असतात, पण सक्सेसफुल न होण्यापाठीमागची कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती, प्रेम विवाहामध्ये आपण लवकर कुणालाही जज करतो पटकन। म्हणजे 2 महिन्याचं रिलेशन झालंय, आता जस्ट आम्ही 2 महिन्याचं रिलेशन मध्ये पडू, लगेच आम्ही लग्न केलं। बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा अशा खरोखरच्या घटना आहेत की ज्यात असं समोर आलंय की 2 महिन्याच्या लग्नानंतर लगेच काही 1 वर्षापर्यंत त्यांचा घटस्फोट झालेला असतो। जगाला काही नसतं, जगाला फक्त एक उदाहरण बास असतं कुणालाही प्रेम विवाह करण्यापासून किंवा लव्ह मॅरेज करण्यापासून थांबवलं असतं। त्याच्यात मुळात मुद्दा काय तुम्ही माहिती, ज्यावेळी तुम्ही 2 महिन्याचं लगेच रिलेशन, लगेच तुम्ही ज्यावेळी 1 वर्ष काय म्हणतात, 1 वर्षात लगेच लग्न होऊन नंतर परत अजून डिवोर्स होतो ना तुमचा, याच्या पाठीमा कारण मुळात तर आपणच असतं। कुठल्याही माणसाला जज करणं एवढं सोपं नसतं। 2 महिन्यात कुठलाही माणूस जज होत नाही। बऱ्याच अशा घटना पण आहेत की 2 महिन्यात प्रेम संबंध होऊन लगेच लग्न केल्यानंतर आयुष्य खूप सुखी झालं। बरेच जण आहेत, कारण त्यांची अंडरस्टँडिंग लेवल तेवढी असते। आजकाल लोकांची अंडरस्टँडिंग लेवल तेवढी नाही आहे, त्या प्रत्येक गोष्ट बघताना जरा काळजीपूर्वक बघा। आजकाल माणसं शोधणं, माणसं ओळखणं खूप अवघड आहे, भयानक अवघड आहे। कारण तुमचं पूर्ण आयुष्य जातं, पण माणसं, समोरचा माणूस नेमका कसा आहे तुम्हाला कळत नाही, ही रियालिटी आहे आजकालची। त्यामुळे 2 महिन्याचं रिलेशन, माझं असं म्हणणं किंवा ठीक आहे तुम्ही रिलेशन मध्ये राहणार, प्रत्येक गोष्ट पर्सन विषयी जाणून घ्या। प्रत्येक गोष्ट, त्याला नेमकं आवडतं काय, त्याला काय नाही आवडत, आणि कोणत्या गोष्टी त्याला जज होतात, म्हणजे त्याला फॅमिली सोबत राहायला आवडतं का नाही। मी मुलींना अजिबात दोष देत नाहीये, मी फक्त सांगतो, उदाहरण देतो की अशा बऱ्याचशा घटना पेपरमध्ये आलेल्या असतात किंवा पेपरमध्ये मीही वाचलेले आहेत की म्हणजे बायको नवऱ्याला सांगते की आपण आई वडिलांसोबत नको राहिला, आपण सेपरेट राहू, याच्या पाठीमागचं कारण काय। मी त्या मुलीला विचारू इच्छितो जर त्यापैकी कोणचा व्हिडिओ बघत असतील तर, नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुमचे आई वडील, म्हणजे तुमचे आई वडील त्या मुलीचे आई वडील, म्हणजे मुलीचे आई वडील नाहीत का। हे गोष्टी आपण तिथं समजून घ्यायला पाहिजेत ना, आपण ते समजूनच घेत नाही। आजी आजोबांची किटकिट नको आहे मला, म्हणजे म्हातारे म्हातारे नको आहेत मला घरामध्ये, आपले आपण दोघं राहू, सुखानं संसार करू। होत नाही सुखात संसार, तुमच्या मुलाला काय शिकवणार। तुम्ही जॉबला जाल, तुमचा नवरा जॉबला जाईल, चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी घरात कोण आहे पाहिजे का, नको। तर त्या ठिकाणी आजी आजोबा खूप महत्वाची भूमिका निभावतात लक्षात घ्या, एवढं सोपं नसतं। मी सर्व मुलींना एवढंच आव्हान करू इच्छितो की लव्ह मॅरेज करायचं असेल करा, मुलांना पण आव्हान करतो लव्ह मॅरेज करायचं करा, पण समोरच्या माणसाला आधी जज करायला शिका। मुळात आपण तिथं चुकतो की आपण जजच करत नाही, पटकन चांगला म्हणजे समोरच्या चांगलं मानून घेणं ना खूप काही, म्हणजे आताची परिस्थिती तिथं खूप धोकादायक। सो मी अनुभवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, पटकन कोणालाही जज करू नका। पहिला प्रत्येक गोष्ट समजून घ्या, आणि कसं असं माहिती आहे का, बऱ्याच जणांचा हळवा स्वभाव असतो, पण कुणाला सहन होतो कुणाला सहन होत नाही। मी पण त्यातलाच आहे, माझा हळवा स्वभाव आहे, मला सहन होत नाही, हे रियालिटी। बट आजकाल त्यांना लोकांना काही फरक पडत नाही, तुमचा स्वभाव कसा का असणार, तुम्ही कसं काय असणार, त्याला काहीही फरक पडत नाही लोकांना। फक्त महत्वाची गोष्ट त्यात एवढीच असते की तुमच्याकडून त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत आणि ते तुम्ही फुलफिल केले आहेत का। लव्ह मॅरेज मध्ये नेमकं हेच होतं की समोरचेच एक्सपेक्टेशन जास्त असतात मुलीचे, पण मुलाला काय वाटतं नाही, हे काय म्हणतात, अंडरस्टँड करून घे किंवा ऍडजस्ट करून घे सिच्युएशन, किंवा मुलीला आपण वाटतं की मुलगा हा अंडरस्टँड करून घेईल किंवा ऍडजस्ट करून घेईल सिच्युएशनला, बट ऍक्च्युली मुळात घडत नाही तसं। बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, एक महत्वाची गोष्ट, लव्ह मॅरेज करण्यासाठी माझा मोटिव्ह आधी लक्षात येईल, 2 मोटिव्ह असतील, एक तर फिजिकल सॅटिस्फॅक्शन आणि दुसरा असेल ते म्हणजे आपलं मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा एक फॅमिली सॅटिस्फॅक्शन, हा 2 पैकी पहिला मोटिव्ह आहे। जर फिजिकल सॅटिस्फॅक्शन असेल तर लव्ह मॅरेज केल्यानंतर तुमचे जास्त 6 महिने ते 1 वर्ष निघेल, त्या गोष्टी कशा तुमच्या निघून जातील आधी ही बघा। जर तुमचं फॅमिली सॅटिस्फॅक्शन असेल, मुली खूप चांगले बाबा, फॅमिली आपल्या खूप रमेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तरच लग्न करा, नाही तर कोणाचं एकमेकांचं आयुष्य बर्बाद करू नका। आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका। पुन्हा भेटू अशा इंटरेस्टिंग टॉपिकवरती आपल्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।